हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयासमोर दिव्यांगांच्या विविध मागण्यांची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आमरण उपोषणात दिव्यांग बसले आहेत. त्यांच्या या विविध मागण्या, त्यामध्ये औंढा नागनाथ येथील पंचायत समिती शासन निर्णय, दिव्यांगाच्या राखीव 3% निधी, तसेच दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून दिव्यांगाच्या उर्वरित निधी त्वरित वाटप करावा अशी मागणी केली आहे. पंचायत समिती औंढा नागनाथ कडील दिव्यांगांचा सन 2017-19 पासून शिल्लक निधी तात्काळ खर्च करण्यात यावा. पंचायत समितीच्या आणि ग्रामपंचायतांच्या अखत्यारीत जागेवर बिनाकर दिव्यांगांना घरकुल मोजणे आणि पंतप्रधान आवास योजना रमाबाई आवास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा. औंढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीकडील दिव्यांगांच्या राखीव निधी 4th वित्त आयोगातील तरतुदीनुसार ग्रामपंचायत आमचा विकास आराखड्यातील दिव्यांगाचा राखीव निधी त्वरित खर्च करण्यात यावा. औंढा पंचायत समितीकडील राखीव निधीतून गिरणी, शिलाई मशीन, मोबाईल मशीन, झेरॉक्स मशीन वितरित करण्यात यावी, अन्यथा रकमा थेट बँक खात्यावर जमा करण्यात यावी. संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगाचा प्रस्ताव बँकेत जमा केल्यानंतर 7 दिवसाच्या आत लाभार्थी वाटप करण्यात यावा. औंढा तालुक्यासह क्षेत्रातील आमदार स्थानिक विकास निधीतून सन 2018-19 शासन निर्णयानुसार दिव्यांगांवर दरवर्षी 10 लाख रुपये खर्च करण्यात यावा. अशा विविध समस्या त्यांच्या लवकर निकाली काढण्यात याव्यात. या संदर्भामध्ये आज या दिव्यांग यांनी तहसीलासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणामध्ये हे दिव्यांग अध्यक्ष गणेश पाईकराव यांच्यासह 21 दिव्यांग या आमरण उपोषणाला बसलेले आहेत. येत्या काळामध्ये सर्व मागण्यांवर त्वरित अंमलबजावणी होईल असे या दिव्यांगांना तहसीलदारांनी आश्वासन दिले आहे. मी आसावरी मुळे हे सगळे कर्णबधीर लोक आहेत, त्यांना बोलता आणि ऐकू येत नाही. यांच्या अनेक समस्या आहेत, त्यामुळे तहसील ऑफिसच्या बाहेर हे आंदोलन करतात आहे. यांच्या समस्या अशा की त्यांना घरकुल मिळत नाही, संजय गांधी निराधारचे पैसे मिळत नाही आणि अनेक अशा इतर समस्या आहेत. याकरता आम्ही तहसील ऑफिसमध्ये आलो होतो, सरांशी भेट घेतली. सरांचं असं म्हणणं आहे की अजून मीटिंग बसली नाही आहे, मीटिंग बसल्यानंतर ते तुम्हाला योग्य निर्णय घेऊन सांगतील. गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.